नमस्कार मंडळी, मी आभा, ही रमा आणि आमच्या हातात ते हरिण टोळचा साप. त्याचे बघा डोळा कसे, डोळे कसे आहे. बघू 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 डोळे डोळे बघू. वाव. हा आणि हा किती सुंदर पण आहे बघा. खरंच खूप सुंदर आहे. का अबू सुंदर आहे ना रामू. चला सोडायचा आपण त्याला. काय करायला आला होता तो साप, कुठे भेटला आपल्याला? बघा मंडळी, तिकडे आपला तुम्ही कधी सगुणा भागात आला असाल तर तिकडे आपले सगळे पक्षी आहेत, शोएदंश पक्षी आहेत सगळे. तर हा साप हा ॲम्बिश प्रिडेटर आहे हा, आणि ह्याचं तोंड खूप मोठं होऊ शकतं. निम विषारी सापांपैकी आहे आणि हा पक्ष्यांची काय खायला आला असेल आबा? बरोबर, पक्ष्यांची अंडी किंवा पिल्लं हा खाऊ शकतो. आणि तो तिकडे बरोबर तिकडे आला होता, तिकडच्या माणसाला मिळाला. मिळाला म्हणजे तो ऑफकोर्स घाबरला, कारण सगळेच जण बरेचसे आपल्या इकडे घाबरतात. तर त्यांनी लगेच सांगितलं आणि इकडे आभानी रमानी येऊन तो साप पकडला. चला सोडून द्या. वाव खरंच, कुठे आहे ग? वाव खरंच की लाल मशरूम पण आहे. बघा मंडळी, निसर्ग किती छान आहे. आणि हा झाड कुठे, हा साप कुठे कशावर असतो आभा? झाडावर ना. बरोबर, पण आपण त्याला इथे सोडूया असं ह्या झाडांमध्ये, म्हणजे त्याला पटकन कोणी तसं बघणार नाही. पण तसंसुद्धा तुम्ही जर का बघायला गेलं तर फार कॅमोफ्लाज हा दिसणं सोपं आहे का आभा एकदा सोडल्यावर? नाही ना, एकदम पानांसारखं होईल ना रमा. ओके चल, हातामध्ये घे रमा, तर सोडून दे त्याला. बिया लावायच्यात. ओके चल सोड, सोडून दे रामू. नाही थोडं पुढे जा, ऐक, चालत चालत पुढे जा आणि त्या झाडावर सोड, ह्या समोरच्या झाडावर सोड. जा, अजून साप असला तर तो दिसणार नाही आपल्याला काही. सो मंडळी, जरी ह्या मुली जरी हे सगळे साप पकडत असले तरी ऑफकोर्स त्यांच्या बरोबर ॲडल्टची सुपरविजन असतेच आणि त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. आता आभा दिदी जी आहे, आभा दिदीला विषारी आणि निम विषारी साप ओळखता येतात आणि काही झालं तरी सुद्धा ते असे कोणचेही साप पकडत नाहीत. सोड, तो बघा गेला. बाय 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 म्हणा. किती सुंदर आहे बघा, किती सुंदर आहे. एवढा सुंदर असतो का साप, एवढा सुंदर असतो का कधी, एवढं क्यूट कुठे असतं का कोण. सो स्वीट. बाय बाय.